आयुर्विश्व हेल्थ केअरच्या नाडी चिकित्सा आणि आपलं आरोग्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आजचा आपला विषय आहे त्वचा विकार अचूक नाडी परीक्षण व मार्गदर्शन सिद्ध व परिपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा ही काही आयुर्विश्व हेल्थ केअर खास वैशिष्ट्य आयुर्विश्व मध्ये नाडी परीक्षा पंचकर्म उपचार आयुर्वेदिक उपचार अशा अनेक माध्यमातून आयुर्वेदिक वैद्यकीय सेवा पुरवली जाते आयुर्विश्व चे संस्थापक डॉक्टर विश्वास घाटके आज आपल्याबरोबर आहेत नमस्कार डॉक्टर डॉक्टर विश्वास घाटके हे पंचकर्म विशारद आहेत तसंच लाईफस्टाईल मॅनेजमेंट सल्लागारही आहेत आज आपल्याबरोबर त्वचा विकारांवर ते चर्चा करणार आहेत डॉक्टर बऱ्याच व्यक्तींना तळहात किंवा तळपायाची त्वचा जाड होणं पायाला भेगा पडणं अशा समस्या अनेक वर्षानुवर्ष भेडसावत आहेत आणि त्याच्यावर ठोस असा उपचार काही मिळत नाहीये तर तुम्ही काय बोली भाषेमध्ये याला कधी कधी जळवात म्हटलं जातं आयुर्वेदीय ग्रंथातून जर या आजाराचा विचार केला तर हु? याला विशेषतः म्हणलं जातं त्याच्यामध्ये तळहात आणि तळपायांची त्वचा जाड होणे त्या ठिकाणचे पापुद्र निघून येणे आणि विशेष करून भेगा उत्पन्न होणे यांसारखी लक्षण उत्पन्न होतात आपण मग जो उल्लेख केला की बऱ्याचदा ठोस उपचार होत नाहीत हे तितकंच खरं आहे कारण या आजाराचं ठोस निदान केलं जात नाही किंवा मूळ कारणाचा विचार केला जात नाही केवळ लाक्षणिक चिकित्सा केली जाते म्हणजे त्वचेला अतिरिक्त प्रमाणात कोरडेपणा आलाय किंवा भेगा पडतायत किंवा त्या ठिकाणी खाज येते म्हणून त्या त्या लक्षणांनुरूप त्यांना ट्रीटमेंट केली जाते खास कमी करणारी औषधं किंवा युक्त मलम दिली जातात ज्याच्यामुळे ही मलम लावल्यानंतर लगेच ता, ता, ताबडतोब फायदा होतो पण तो तात्पुरता स्वरूपात उत्पन्न झालेला असतो त्याचा फरक पडलेला असतो काही वेळेस काही रुग्णांना असा अनुभव येतो की एका ठिकाणी त्वचेला तळहात आला किंवा तळपायांना भेगा पडलेल्या आहेत किंवा त्वचा अतिरिक्त प्रमाणात कोरडी झाली आणि तिथे मलम लावून तो डाग गेलाय पण मग दुसऱ्या ठिकाणी कारण ही त्वचेशी निगडीत जरी लक्षण उत्पन्न झालेली असली तरी याच्याशी संबंधित बिघाड हे शरीरात झालेले आहेत शरीरात संचित झालेले दोष प्रामुख्याने या आजाराला कारणीभूत ठरलेले आहेत ते दोष जोपर्यंत कायमचे दूर होत नाहीत किंवा त्यांना शमवलं जात नाही तोपर्यंत हा आजार बरा होत नाही आणि बऱ्याचदा केवळ लक्षणांना समजून घेऊन त्या अनुषंगाने केवळ लक्षणांना कमी करणारे औषध उपचार घेतल्यामुळे किंवा के केवळ बाह्य उपचार केल्यामुळे हा आजार पूर्णपणे बरा होत नाही असा समज व्यक्तींमध्ये उत्पन्न होतो याला आधुनिक शास्त्रानुसार पाल्मो प्लांटर सोरायसिस म्हणला जातो त्वचेशी निगडीत पेशींमध्ये बिघाड झाल्यामुळे हा आजार उत्पन्न होतो हा पेशींमधला बिघाड का उत्पन्न होतो याचं ठोस कारण माहिती नसल्यामुळे बऱ्याचदा स्टेरॉईड किंवा डिसीज या व्यक्तींना दिले जातात ज्याच्यामुळे मर्यादित स्वरूपात फायदा होतो त्यांच्या शरीरावर दुष्परिणामच होताना दिसून येतो पण नाडी परीक्षेद्वारे किंवा नाडीचिकित्सेद्वारे यांच्या आजारामागील मूळ कारण समजून घेतल्यामुळे यांचा आजार बरा होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकेल पण मग परीक्षा नक्की कशी उपयुक्त ठरते नाडी परीक्षेद्वारे चिकित्सेची दिशा ठरवली जाते किंवा चिकित्सा कोणत्या प्रकारे केली पाहिजे हे समजून घेतलं जातं आणि त्यानुसार ट्रीटमेंट केली जाते त्याला आपण नाडी चिकित्सा असे म्हणतो विशेष करून स्त्रियांच्या डाव्या हाताची आणि पुरुषांच्या उजव्या हाताची नाडी बघून नाडीची गती स्पंदन आणि लयबद्धता समजून घेऊन त्यांच्या शरीरातील दोषांची स्थिती समजून घेतली जाते कोणत्या धातूंमध्ये दोष साठलेले आहेत का किंवा पचन संस्थेमध्ये काही बिघाड झालेला आहे का मनावरचा अतिरिक्त ताण किंवा किंवा यकृतावरचा ताण हे समजून घेतलं जातं आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली जाते काही वेळेस अतिरिक्त प्रमाणात शरीरात संचित झालेल्या उष्णतेमुळे सुद्धा हा आजार उत्पन्न असतो तर हे सगळं आपण नाडी परीक्षेद्वारे निदान करून त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करतो अर्थात आयुर्वेदा मधली कोणती औषधं या रुग्णांना उपयोगी पडणार आहेत हे देखील आपण नाडी परीक्षेद्वारे समजून घेतो बऱ्याचदा केवळ त्वचा विकारच नाही तर त्याशी संबंधित इतरही काही आजार या रुग्णांमध्ये उत्पन्न झालेले असतात फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा रुग्ण असे येतात की त्यांना तळपायांच्या त्वचेला वेगा पडलेल्या आहेत पण त्याचबरोबर डायबिटीस देखील आहे अशा रुग्णांच्या बाबतीमध्ये नाडी परीक्षा करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा त्यांचा त्वचा विकार कमी होतोच पण आपोआप अप त्यांची साखर पण कमी होताना आपल्याला अनुभव आलेला आहे कारण नाडी परीक्षा ही त्यांच्या शरीरातील पूर्ण दोषांचं आकलन करून देणारी आहे पूर्ण शरीरातील मूळ दोष किंवा बिघाड जेव्हा दूर केले जातात तेव्हा केवळ त्वचेशी संबंधित लक्षणच नाही तर इतरही जी काही लक्षणं शरीरात उत्पन्न झालेली आहेत ती दूर व्हायला लागतात आणि त्यांचा आजार हो बरा व्हायला नक्की मदत होऊ शकते बरोबर म्हणजे नाडी परीक्षणाच्या माध्यमातून हा रोगही बरा होऊ शकतो शंभर टक्के बरा होऊ शकतो तर नाडीचिकित्सेच्या माध्यमातून त्वचेला होणारे रोग नक्कीच बरे होऊ शकतात याबद्दल डॉक्टर विश्वास घाटगे यांनी आपल्याला खरंच खूप सुंदर माहिती दिली या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आयुर्विश्व हेल्थकेअरच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद चिकित्सेच्या माध्यमातून त्वचेला होणारा कुठलाही रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो याबद्दल डॉक्टर विश्वास घाडगे यांनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिली पण अशीच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आयुर्विश्व हेल्थ केअरशी नक्की संपर्क साधा नंबर आहे नाईन वन सिक्स एट फोर डबल झिरो नाईन एट झिरोश्व आयुर्विश्व हेल् नाडी चिकित्सा आयुर्वेद पंचकर्मा